सुरुवातीला तथागतांची प्रतिमा आहे, त्यानंतर सम्राट अशोकांचा प्रतिमा आणि त्याच्यानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा. या ठिकाणी आपण दीपपूजा केलेली आहे, पुष्पपूजा केलेली आहे आणि धूपपूजा केलेली आहे. यानंतर आपण पाहतो आहे की गार्गी या आपल्याला पंचांग प्रणाम करून दाखवत आहे. सुरुवातीला हात जोडून ती उभी आहे आणि यानंतर आता ती गुडघ्यावर खाली बसते. गुडघ्यावर खाली बसते त्याच वेळेस तिचे पाठीमागचे जे पंजे आहेत ते सुद्धा पूर्ण अशी पाठीमागे फ्लॅट ठेवलेले आहेत. यानंतर पूर्ण श्वास घेऊन आपण सुरुवातीला म्हणणार आहोत, बुद्धं नमामि. त्यानंतर पुढचे दोन तळ हात खाली टेकून मध्ये आपलं कपाळ जमिनीला टेकून पुन्हा एकदा वर उठताना पूर्ण श्वास घ्यायचा आहे. दुसऱ्यांदा होईल, धम्मं नमामि. पुन्हा एकदा दोन्ही हात समोर, दुसऱ्यांदा कपाळ आपण टेकलेले, धम्माला आपण वंदन केलेलं आहे. तिसऱ्यांदा संघं गुडघ्यावर बसून हात जोडून सुरुवातीला आपण बुद्धं नमामी म्हणणार आहोत. याचा उच्चार आहे तो दीर्घ करायचा आहे, याच्यामुळे आपल्या शरीरातली सर्व हवा आहे ती बाहेर तोंडावाटे निघून जाईल आणि मोकळ्या पोटानं दोन्ही तळ हात आपण खाली जमिनीवर टेकवणार, नंतर आपलं कपाळ टेकवणार. यानंतर शांतपणे ही कृती व्हावी. वर उठताना आपण पूर्ण श्वास आहे तो हृदयामध्ये भरून घ्यायचे. हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण हे पूर्ण ताकदीशी झालं पाहिजे. पंचांग प्रणाम, बुद्धं धम्मं नमामि, संघं पंचांग प्रणाम केलेला आहे. आपण बुद्धांना नमन असो, धम्माला नमन असो आणि संघाला नमन असो असा तीन वेळा आपण पंचांग प्रणाम. पंचांग प्रणाम याच्यामध्ये दोन गुडघे आहेत, दोन तळ हात आहेत आणि कपाळ आहे. या पाच शरीराच्या पाच अंगांनी आपण भूमीला स्पर्श करतो आणि यामुळे आपल्याला पंचांग प्रणाम या कृतीला आपण पंचांग प्रणाम. धम्मामध्ये या पंचांग प्रणामाला फार महत्व आहे. तथागत त्याचबरोबर धम्म आहे आणि संघ आहे. या संघामध्ये ज्यांनी शरीरावर चिवर धारण केलेले अर्थात बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी, त्याचबरोबर आपली वडीलधारी व्यक्ती असतील किंवा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा उघडत किंवा वडील घरातील ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींच्या समोर आपण पंचांग प्रणाम करावा. पंचांग प्रणाम कधी करावा? दररोज करावा? दर रविवारी करावा? का या पौर्णिमेला केल्यानंतर पुढच्या पौर्णिमेला करावा? का त्याच्यापेक्षा आणखीन एखादं उत्तर महत्त्वाचं असेल की या जयंतीला केल्यानंतर पुढच्या जयंतीला करावा? निश्चितच पंचांग प्रणाम आपण दररोज केलाच पाहिजे. याचं दररोज केल्यामुळे ह्याचे होणारे दोन फायदे महत्त्वाचे आहेत. असंख्य फायदे होतात, परंतु दोन फायदे आपण लक्षात घेऊ. एक, आपल्या मेंदूला शुद्ध रक्त पुरवठा होतो आणि दुसरा, आपल्याला हृदयाचा झटका येणार नाही. आता पहिला, हृदयाचा झटका का येणार नाही, कसा येत नाही, त्याचं एक वैज्ञानिक कारण आपण पाहूया.
धम्म हा विज्ञानावर आधारित आहे म्हणून प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे कारण जाणून घेणं हे प्रत्येक बौद्ध जनाचं आद्य कर्तव्य असे मी समजतो. आणि म्हणून बघा की आपली पाण्याची मोटर आहे आणि त्या मोटरीनं आपण पाणी भरत आहोत. पहिला दुसरा आणि तिसऱ्या तीन मजल्यावर ज्यावेळेस आपण पाणी भरतो त्यावेळेस तिसऱ्या मजल्यावर जात असताना पाण्याचा प्रेशर हा कमी असतो, तोच पहिल्या मजल्यावर तो मोटर आहे ती जास्त येते. याचं कारण काय तर उंचावर तो पदार्थ आहे, तो द्रव पदार्थ आहे, तो ढकलावा लागतो. नेमकं आपल्या शरीरात पण तेच होत असतं. कशा पद्धतीनं होत असतं बघा, तर आपलं जे अन्न खातो त्या अन्नापासून आपल्याला अशुद्ध रक्त तयार होतं. अशुद्ध रक्त तयार शुद्ध करण्याचा प्रकल्प म्हणजे आपलं हृदय होय. हृदयामध्ये हृदय जे धडकत असतं त्यावेळेस काय होत असतं की ते अशुद्ध रक्त घेत असतं आणि त्याचं शुद्धीकरण करून ते शुद्ध रक्त आहे ते आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांना पुरवण्याचं काम हे हृदय करत असतं. जन्मापासून मृत्यूपर्यंत हे हृदय आपलं धडकत असं म्हणजे ते रक्त शुद्धीकरणाचं काम सुरू असतं. बौद्धजनांनो ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की दुसरे एक उदाहरण घेऊन पाहूया की कशा पद्धतीने हे काम करतं. आपल्या शेतामधील जी पाईपलाईन असते, मोटर आपण सुरू केल्यानंतर ती पाणी खेचते आणि ती आम्ही काय होतं पाईपलाईनमधून पुढे सुरू होते. आता हे ज्या ठिकाणी निघतं त्या ठिकाणी आपण ते पूर्णतः पॅकिंग केलं तर काय होईल, मोटर काय करणार आहे पाणी तर सुरू ठेवणार आहे, मग आपलं काय होणार पाईप आहे ती कुठंतरी फुटू शकते. पण याच वेळेस आपण जर पाईपलाईन अशी मजबूत केली लोखंडी केली की ती पाईपलाईन कुठं फुटू शकत नाही, त्यावेळेस काय होईल मग मोटर तर सुरू केली आपण पाणी तर खेचणार, पाणी जायला कुठं मार्ग सापडणार, मग याचा पूर्ण लोड आहे तो आपल्या त्या मोटरवर येते. कालांतराने ती मोटर लोडवर चालली आणि तरी जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्या ठिकाणी ती मोटर पूर्णतः जळते. नेमकं आपल्या शरीरामध्ये पण तेच आहे. हृदयाद्वारे शुद्ध रक्त पुरवठा आहे तो शरीरातील प्रत्येक अवयवांना रक्तवाहिन्यांद्वारे आपण तो केला जातो. त्याच वेळेस रक्तवाहिन्या ब्लॉक होत असतात, वेगवेगळ्या कारणाने त्या ब्लॉक होत असतात. आता त्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीमधून रक्त पुढे जाऊ शकेल का, नाही, त्याला अडथळा निर्माण येतो. आणि हृदय आपलं मोटर आहे ते कायम त्याचं काय करत असं काम सुरू असतं की रक्त आहे ते पुढे ढकलत असं. हे ढकलत असताना जर त्या रक्तवाहिन्या चोकप असेल बंद असेल तर त्यावेळेस काय होणार आहे आपल्या मोटरवर लोड येणार, म्हणजेच आपल्या हृदयावर लोड येणार. आणि जर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही तर आपल्याला हृदयाचा झटका येणार. आता हृदयाचा झटका हा कुणाला येऊ शकतो, लहान मुलापासून अगदी वयस्कर व्यक्ती म्हणून कोणत्याही वयाच्या व्यक्तीला, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, ह्या प्रत्येकाला तो हृदयाचा झटका येतच येऊ शकतो. आणि मग त्या हृदयाचा झटका येऊ नये म्हणून काय आपण केलं पाहिजे, नियमित व्यायाम तर केलाच पाहिजे. परंतु पंचांग प्राणायाम आपल्याला कसा फायदा मिळवून देतं तर बघा, ज्यावेळेस आपण गुडघ्यावर खाली बसतो दोन तळ हात खाली टेकवतो त्याच वेळेस आपलं काय होतं कपाळ आहे ते आपण भूमीला स्पर्श करू, कपाळ जमिनीला आपण टेकवतो, त्यावेळेस काय होतं की हृदय आहे ते आपल्या मेंदू म्हणजे डोकं आहे ते हृदयापेक्षा खालच्या दिशेने जातं. ज्यावेळेस हृदय वर ढकलत असतं रक्त उभा असताना आपण वर ढकलत असतो त्याचा लोड आहे तो त्या मोटरवर म्हणजे हृदयावर येत असतो. परंतु पंचांग प्रणामाच्या अवस्थेमध्ये आपला मेंदू आहे तो हृदयापेक्षा खालच्या दिशेला जातो आणि क्षणामध्ये शुद्ध रक्ताचा रक्त पुरवठा आपल्या मेंदूला पुरवत जातो. वर उडताना क्षणामध्ये आपल्या शरीरामध्ये उत्साह संचारतो, याचं मुख्य कारण म्हणजे आपला शुद्ध रक्त पुरवठा आपल्या मेंदूपर्यंत पोहोचलेला असतो. दुसरं महत्वाचं कारण किंवा दुसरा त्याचा फायदा काय होतो तर आपलं हृदय आहे ज्यावेळेस आपण बुद्धंगनामामी हे वाढवतो त्यावेळेस आपल्या शरीरातील पूर्ण हवा आहे ती आपण बाहेर फेकली, तोंडाद्वारे बाहेर फेकली जाते. यामुळे काय होतं की हृदय आहे ते आकुंचन पावतं. तर एक उदाहरण आपण घेऊया, फुगा आपण फुगवला तर तो फुगवलेल्या फुगामध्ये काय होतो हवा भरतो त्यामध्ये फुगतो आणि त्याचवेळेस हवा आपण सोडून दिली काढली बाहेर तर तो फुगा आहे तो आकुंचन पावतो. त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस बुद्धंगनामामी म्हणतो त्यावेळेस आपल्या ह्या हृदयामधली हवा आहे ती बाहेर फेकली जाते, हृदय आहे ते आकुंचन पावतं. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस कपाळ खाली टेकवतो, कपाळ खाली टेकवल्यानंतर वर उठताना आपलं हृदय आहे ते पूर्णतः ताकदीनिशी म्हणजे हवा पूर्ण भरायची त्यामुळे ते पूर्णतः ताकदीनिशी प्रसरण पावतो. ही क्रिया बौद्धजन लक्षात घ्यायची आपण की शांतपणे करण्याची क्रिया आहे. शांत झाली तरच हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण मोठ्या प्रमाणावर होईल आणि त्याचा फायदा आपल्याला फार जलद त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतो.
पण हीच जर क्रिया पण जलद घेतली तर काय होणार आहे हो? आकुंचन आणि प्रसरण आहे ते पूर्ण ताकदीशी होत नाही आणि मग जो त्याचा फायदा द्यायचा म्हणजे पंचांग प्रणवाचा फायदा आपल्या हृदयाचा आकुंचन प्रसरण पूर्ण ताकदीनिशी झालं तर त्याला खंबीरता प्राप्त होईल. हृदय आपण पूर्ण ताकदीनिशी त्याचा वापर करू शकतो हा त्याचा मुख्य फायदा होता आणि म्हणूनच आपल्या धम्मामध्ये पंचांग प्रणवाला फार महत्व आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपली मेंदूची स्थिती आहे ती खाली आपण भूमीला स्पर्श करतो त्याविषयी आता बघा आपण असे चालत आहे चालत असताना आपलं हृदयापेक्षा मेंदूची जागा वरच्या दिशेला आहे मग हृदयाला काय करावं लागतं शुद्ध रक्त पोहोचवायचं मेंदूला तर त्याला वर ढकलावं लागतं बरोबर मग वर ढकलत असताना ह्या हृदयाला जो लोड आलेला असतो तो पोचवण्याचं काम करतच आहे पण लोड आलेला असतो आणि लोड ज्यावेळेस म्हणजे हृदयावर पडत असतो त्याच वेळेस आपण पंचांग प्रणाम करत असताना काय करतो हृदयापेक्षा मेंदूची जागा खालच्या दिशेला नेतो क्षणामध्ये तो रक्त पुरवणं त्या ठिकाणी पोचवलं जातं. आता विचार केला असं आपण चला आता हे न करता आपण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो रक्त पुरवठा मेंदूला तर एक पद्धत आहे की आपण डोक्यावर उभं राहून चाललं पाहिजे नेहमी की जेणेकरून आता त्यावेळेस पण काय होणार आहे मेंदूला रक्त पुरवठा होणार पण पायाला होणार नाही बरोबर किंवा दुसरं एखादा आपण युक्ती वापरूया आपण झोपताना काय करूया पाय वरच्या दिशेला आणि डोकं खालच्या दिशेला असं करून झोपलो तर आपल्या मेंदूला रक्त पुरवठा हे शक्य आहे का नाही म्हणून मग या धम्मामध्ये आपल्याला या संघाने जो आपल्याला पंचांग प्रणाम दिलेला आहे तो फार विचार करून दिलेला आहे. आता हा पंचांग प्रणाम आपण करणं गरजेचं आहे का किंवा काय केला पाहिजे आता बघा 2500 वर्षापूर्वीपासून आपला धम्म आहे तो प्रचलित आहे त्याच्यानंतर इसवी सन 1 म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तिथून पुढे ख्रिश्चन धर्म आला त्यानंतर धम्माचा प्रसार होऊन त्याच्यानंतर 1000 वर्षाने इस्लाम धर्म आला शीख धर्म हे त्या काळातले तर शीख धर्मामध्ये सुद्धा मथा टेकवला जातो गुरुद्वारामध्ये गेल्यानंतर तिथं मथा टेकवला जातो ही त्यांची पद्धत आहे. त्यानंतर इस्लाम धर्मामध्ये पण बघा नमाज पठण होतं दिवसातून 5 वेळा नमाज पठण केला जातो. आता नमाज पठणमध्ये पण काय केलं जातं त्यावेळेस सुद्धा त्यांचा कपाळ आहे ते खाली टेकवलं जातं. याचबरोबर वेगवेगळ्या धर्मामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा ज्यावेळेस चर्चमध्ये लोक जातात त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा प्रेयर केली जाते आणि प्रेयर केल्यानंतर सुद्धा ते कपाळ आहे ते खाली टेकवणे म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये ही नमन करण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीनुसारच आपल्या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा ह्या पंचांग प्रणामाला फार महत्व आहे. पण इथं एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की इसवी सन पूर्व म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वीपासून जी ही बौद्धांची परंपरा आहे आणि ही परंपरा आहे ती बौद्धांनीच त्याचं जतन केलं पाहिजे हे फार महत्त्वाचं कार्य आपल्या शिरावर येतं आणि म्हणून सुरुवातीला आपण सुरू केलेली जी पंचांग प्रणामाची मथा टेकण्याची जी पद्धत आहे ती बौद्धजनांनो तुम्ही आम्ही मिळून ती संग्रहित केली पाहिजे तिचं संरक्षण केलं पाहिजे आणि हाच वारसा आहे तो आपण पुढच्या पिढीला देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मला वाटतं की आता या विश्लेषणानंतर पुन्हा एकदा माझा प्रश्न जर आपल्याला असेल की पंचांग प्रणाम कधी करावा दररोज करावा निश्चितच रोज आपण करूया आणि आपण तंदुरुस्त राहूया. बौद्धजनांनो या ठिकाणी धम्माच्या ताकदीनं मी आपल्या समोर हे विश्लेषण करत आहे धम्माच्याच ताकदीनं आपण हे विश्लेषण ऐकत आहात धम्माच्याच ताकदीनं तुम्ही आणि मी एकत्र येऊन हा धम्मचर्चेचा कार्यक्रम आहे तो संपन्न होत आहे. जर पटला असेल तर साधुवाद 3 वेळा हात जोडून साधुवाद साध 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 नमो बुद्धाय जय भीम.